तुमचा सुद्धा आधी विश्वासघात झालाय का? तुम्हाला विश्वास ठेवायला खूप जास्त भीती वाटते का? मग आजचा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या जवळच्या लोकांना, जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. बघा ना, आयुष्यात खूप असे इन्सिडेंट्स येतात जेव्हा आपण खूप जास्त लो फील करतो आणि अशा वेळेला आपल्याला एक विश्वासू व्यक्तीजवळ नेहमी असावी असं वाटत असतं. पण जर आयुष्यात कोणीतरी तुमचा विश्वासघात केला आहे आणि त्यामुळे तुम्ही इतरांवरती नव्याने विश्वास ठेवायला घाबरताय, तर मग तुम्हाला ती जवळची व्यक्ती मिळणार कशी? म्हणूनच अशा वेळी तुम्ही काय करू शकता, नव्याने जेव्हा तुम्ही कोणावरती विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करताय ना, त्या व्यक्तीला जाऊन सांगा, त्या व्यक्तीला जाऊन समजवा की आधी तुमच्यासोबत काय घडलंय आणि कोणत्या कारणांमुळे तुम्ही विश्वास ठेवायला घाबरताय. यामुळे समोरची व्यक्ती तुम्हाला कम्फर्टेबल फील करून द्यायला मदत करेल, शिवाय तुमच्यासोबत चांगली वागणूक करेल, जेणेकरून तुम्हालासुद्धा कम्फर्टेबल फील होईल आणि तुम्हीसुद्धा हळूहळू का होईना, ग्रॅज्युअली का होईना, तुम्ही चांगल्या पद्धतीने विश्वास ठेवायला शिकाल नव्याने. हो, या व्यतिरिक्त तुम्ही काय करू शकता, तर तुमच्या इच्छा आणि अपेक्षा त्या त्या व्यक्तीला जाऊन सांगायच्यात. हो, तुम्ही तुमच्या इच्छा आणि अपेक्षा त्या त्या व्यक्तीला जाऊन सांगायच्यात, पण त्यांच्यावर लादायचं नाही आहे काही. हो, त्यांना फोर्स नाही करायचं की त्यांनी तुमच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करायच्यात. याने विश्वास कोणत्याही नात्यामध्ये बिल्ड होण्यासाठी फार मदत होते. जेव्हा तुम्ही सांगता ना की बाबा माझं ना तुझ्याकडून ह्या या अपेक्षा आहेत, प्लीज ते पूर्ण तरी करण्याचा प्रयत्न कर, असं जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला समजवून देण्याचा प्रयत्न करता, तेव्हा ती व्यक्ती सुद्धा तितकेच एफर्ट्स घेत असते तुमच्यासाठी, तुमच्या आनंदासाठी. आणि यामुळे गिव्ह अँड टेक जेव्हा असतं ना एका रिलेशनशिपमध्ये, तेव्हा तुमचं नातं अजून घट्ट होत जातं आणि त्यामुळे तुम्ही नव्याने विश्वास ठेवण्याचा लगेच प्रयत्न करायला सुरुवात करता. त्यामुळे नातं कोणतंही असो, भावना मात्र तीच हे कायम लक्षात ठेवा. म्हणून विश्वास प्रत्येक नात्यामध्ये असणं फार गरजेचं आहे आणि ते ट्रान्सपरन्सी तेव्हाच मेंटेन होईल जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छा आणि अपेक्षा बोलण्याचा प्रयत्न कराल, समोरच्या व्यक्तीला जाऊन ओपनली एक्सप्लेन कराल की तुम्हाला काय हवंय. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवायला घाबरताना, तेव्हा नक्कीच तुमच्या आयुष्यात काहीतरी असं घडून गेले जे घडायला नको होतं, किंवा तर तुम्ही त्यावरनं त्या गोष्टीवरून इझिली सावरू शकला नाही आहात, म्हणूनच तुम्ही घाबरता, हो ना? म्हणून काय करायचं, तर जेव्हा केव्हा तुमच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येते किंवा तुम्हाला नव्याने एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा असतो, तेव्हा काही बाउंड्रीज सेट करा. हो, एक ग्रे लाईन असते, ती मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. असं म्हटलं जातं की नेहमी डोळे बंद करून विश्वास ठेवू नका, तर उघड्या डोळ्यांनी विश्वास ठेवायला शिका, जेणेकरून जे दिसतंय, जे तुम्ही ऐकताय, जे बघताय, ह्यावरती तुम्ही रिॲक्ट व्हायला सुरुवात करता आणि तुम्ही विश्वास तुमचा बिल्ड होण्यासाठी मदत होते. म्हणूनच कधीही कोणतंही नातं असो, तुमच्या आईवडिलांसोबतचं नातं असो, मित्रमैत्रिणींचं नातं असो, तुमचं नातं तुमच्या नवऱ्यासोबत किंवा बायकोसोबत असो, कोणासोबतही कोणतंही नातं असो, त्यामध्ये बाउंड्रीज असणं फार गरजेचं असतं. तुम्ही ट्रान्सपरन्सी नक्की मेंटेन करा, पण कोणतीही ट्रान्सपरन्सी मेंटेन करत असताना बाउंड्रीज सेट करा, कारण की प्रत्येक व्यक्ती ही तुमच्यासारखी नसते, प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. त्यांची विचार करण्याची सरणी, तुम्हाला समजून घेण्याची पद्धत, हे सगळं काही खूप वेगळं असतं. त्यामुळे कोणालाही फोर्स करू नका की ते तुमच्या बाउंड्रीजमध्ये बसतील, तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील. अशाने काय होईल, तर तुमचं नातं घट्ट होण्यासाठी त्या नक्कीच मदत होईल, शिवाय तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी सुद्धा समोरून कोणीतरी हात पुढे करतंय ना, ह्याने बरं वाटेल. सोपं होतं ना? खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात खरं तर, पण ते तुम्ही फॉलो केल्या किंवा पाळल्या किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच सगळ्या गोष्टींवरती सोल्युशन मिळू शकतंय. या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. अजून कोणत्या विषयांबद्दल तुम्हाला टिप्स जाणून घ्यायला आवडतील, कोणत्या विषयांबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल माझ्याकडून, हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.